बंगळी हो लाईन लाईट आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ इथंच आहे बरं का. तर आत्ता लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि ही घंटी दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. कार्तिकी एकादशीचा किंवा आषाढी एकादशीचा जसा इतिहास आहे ना तसा अंतरंग भरले पांडुरंग नामे या कार्यक्रमाचा सुद्धा एक छोटासा इतिहास आहे. गेल्या वर्षी कार्तिकी एकादशीला पंडित गिरीश जोशी यांच्या अभिजात गायन साधना केंद्रात भक्तिगीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या मैफिलीमुळे या भक्तिगीतांमुळे अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झालं. विठ्ठलाची शब्दरूपी आराधना सुरू असताना अजित देशपांडे यांना काही ओळी सुचल्या. त्या ओळी असे होत्या, अंतरंग भरले पांडुरंग नामे बाह्य रंग सरले पांडुरंग नामे. अर्थात अंतरंग तर पांडुरंगाच्या नावानं भरलेलंच आहे, मात्र पांडुरंगाचं नाव घेऊन बाह्य रंग म्हणजे ऐहिक सुखाची लोलुपता, चंचलता, हव्यास, धनलोभ, आसक्ती या सगळ्या बाबी सुद्धा सरल्या आहेत. यजन विठ्ठल याजन विठ्ठल, समजावून सांगणारा सुद्धा विठ्ठल आणि आत्मसात करायला लावणारा सुद्धा विठ्ठल. दासबोधाच्या 10व्या समासामध्ये यजन आणि याजन हे शब्द आलेले आहेत. त्यानुसार यजन म्हणजे यज्ञ करणारा आणि याजन म्हणजे करवून घेणारा. अर्थात यज्ञ करणाराही विठ्ठल आणि करवून घेणाराही विठ्ठल. आणि म्हणूनच यजन विठ्ठल याजन विठ्ठल इष्टापूर्ती अर्पण्या नाम हे विठ्ठल. यज्ञ करणारा विठ्ठल, करवून घेणारा विठ्ठल, इष्टपूर्ती म्हणजे अर्पण करण्यास विठ्ठलाचेच नाम आहे. कारण करविता विठ्ठल, करता विठ्ठल, भव होई पार स्मरता विठ्ठल. आणि म्हणूनच नाम घेऊ विठ्ठल, भावे गाऊ विठ्ठल, देही मनी विठ्ठल, चराचरी विठ्ठल. या ओळी जेव्हा अजित देशपांडे यांनी गिरीश जोशी सरांना दिल्या तेव्हा त्यांनी त्या तात्काळ चालीत बांधल्या आणि गायल्या सुद्धा. आणि मग विठ्ठल नामाचा पांडुरंग भजनाचा हा आनंदमयी अनुभव मर्यादित न ठेवता मोठ्या प्रमाणात हा सगळ्यांना द्यावा या विचाराने आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती झाली. तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या निर्मितीचं मूळ असलेलं अजित देशपांडे यांचं भक्तिगीत अंतरंग भरले बाह्य रंग पांडुरंग नामे बाह्य रंग सरले पांडुरंग नामे गातायत गिरीश जोशी. या अभंगा संदर्भामध्ये यजन विठ्ठल आणि याजन विठ्ठल ही जी संकल्पना आहे या संदर्भात अजितजींनी आणखीन एक याचं स्पष्टीकरण दिलं होतं की यजन म्हणजे एक कुठला तरी चांगला विचार, सद्विचार, सात्विक विचार देणं आणि याजन म्हणजे कुठला तरी एक सात्विक विचार ग्रहण करणं. ह्या दोन गोष्टी आपल्या अध्यात्मामध्ये सुरुवातीपासून त्या सांगितलेल्या आहेत. आणि इष्टभृतीचा अर्थ असा की आपल्या उत्पन्नातला काही अंश आपण दैवी कार्यासाठी देणं, याला आपण इष्टभृती अर्पण करणं असं म्हणतो. तर याच्यामध्ये यजनही विठ्ठल आहे, याजनही विठ्ठल आहे आणि जे अर्पण करायचं आहे तेही विठ्ठल आहे. भरले पांडुरंग
विठ्ठल कर तो विठ्ठल करविता विठ्ठल कर मनापासून आभार. या कार्यक्रमाचं निमित्त असलेलं हे गाणं आणि ज्यांनी हे रचलंय ते अजितजींना इथे उपस्थित आहेत सर. तुम्ही स्टेजवर आला तर सगळ्यांना कळेल तरी की कोणी रचलंय नेमकं हे गाणं. प्लीज. अजित देशपांडे यांची मूळ संकल्पना, त्या संकल्पनेतून साकार झालेला आजचा हा कार्यक्रम. अजितजी स्टेजवर आले आहेत तर आता त्यांना तसं नको खाली जाऊ द्यायला. रायपूरकर सरांना विनंती करते त्यांनी अजितजींचं स्वागत आणि सत्कार करावा. उपक्रमाचं कागद नाही.
हजीजींचं हे सुंदर गीत गिरीश जोशी सरांनी चालीमध्ये बांधलं आणि आज आपल्या सगळ्यांसमोर इथे सादर केलं.